पुढची बातमी, हैदराबादच्या आजच्या एन्काउंटरवर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं. या घटनेमुळे जनतेच्या मनात मोठा आक्रोश निर्माण झाला होता, प्रत्येकाच्या मनात एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु तिथल्या पोलिसांनी जी आज ऍक्शन घेतलीय त्यामुळे आज संपूर्ण देशभरामध्ये विशेषतः महिला भगिनींमध्ये एक सुरक्षिततेचं वातावरण आहे. तोच आदर्श इतर राज्यातील प्रशासनानं घेतला पाहिजे आणि त्याच पद्धतीची कारवाई करणं अपेक्षित आहे असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय. पाहूयात. आज सकाळीच जी संपूर्ण देशामध्ये खळबळजनक घटना घडली होती, गेल्या काही दिवसापूर्वीच एका मुलीवरती एक अशी एक वेगळी घटना घडली ज्यातून जनतेच्या मनामध्ये फार मोठा आक्रोश निर्माण झाला. आणि खरं तर ती घटना घडल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला किंवा एक प्रश्न निर्माण झाला की पोलिसांनी आता वेगळ्या पद्धतीने कारवाई झाली पाहिजे. आणि निश्चितच कुठेतरी आज सकाळपासूनच आपण पाहतोय ऐकतोय की त्या तेलंगणा राज्याच्या पोलिसांनी देखील जाहीर केलं आहे की त्यांच्यावरती देखील जी काही घटना घडली होती तर त्याच्यावरती त्या घटनेवरती जी ॲक्शन पोलिसांनी घेतलेली आहे तर निश्चित जरी आज ती घटना घडल्यानंतर त्यांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या पोलीस प्रशासनाने तेलंगणा पोलीस प्रशासनानं तिथं एक वेगळं पाऊल उचललेलं आहे की ज्या पावलामुळं या संपूर्ण देशभरामध्ये विशेषतः महिला भगिनींमध्ये एक सुरक्षित वातावरण आणि एक समाधानाचं वातावरण आज आपल्याला येत्या म्हणजे काही तासामध्ये पाहायला मिळेल. आणि निश्चित तोच कुठतरी आदर्श या महाराष्ट्रातील आमच्या पोलीस प्रशासनाने अशा ज्या काही घटना घडतील ज्या आपण पाहतोय की कुठतरी आपण त्याचे व्हिडिओ येतात की कशा पद्धतीची घटना घडली ते दाखवले जातात, एवढे आरोपी त्याच्यामध्ये समोर येतात. पण निश्चित ज्यावेळेला अशी घटना घडत असेल तर जसं आज तेलंगणा राज्याने जो निर्णय तिथलं प्रशासन असेल शासन असेल यांनी जे काही खरं तर जे आपण पाहिले आज वाचतोय आपण जी घटना घडली तर तशाच पद्धतीनं त्या प्रत्येक राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या असेल देशातल्या असेल त्या प्रत्येक राज्याने तीच तशाच पद्धतीने कारवाई करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी अशा जर प्रशासनाने जर कठोर पावलं उचलली तर निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला एक चांगल्या रीतीनं ह्या देशामध्ये आमच्या माता भगिनी ह्या सुरक्षितरित्या आपल्याला वावरत असताना पाहायला मिळतील.